is lighting up a doesn't even know it yet, having no regrets. Doesn't even know it yet, having no regrets. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे आर एस क्रिएशन. आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जराही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रिसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता लाईट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलर्ट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पल ॲपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या वेळेमध्ये जे बीटमार्क प्रिसेट आहे ते आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे अलर्ट मोशनमध्ये. आणि अलर्ट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रिसेट ओपन करून घ्यायचं आहे. आता ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सिम्पली आजचं जे सॉन्ग आहे ते आपलं रिमिक्स सॉन्ग राहणार आहे. अर्ध सॉन्ग इंग्लिशमध्ये आणि इंग्लिश अर्ध सॉन्ग आहे ते रिमिक्स मराठीमध्ये राहणार आहे. तर सिम्पली अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो क्रिएट करणार आहोत आपण. तर सिम्पली फर्स्टपासून लास्टपर्यंत म्हणजे न स्किप करता व्हिडिओ बघा. आपण स्टेप बाय स्टेप हा व्हिडिओ कसा क्रिएट करायचा इथं सांगणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लॅची नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आता मीडियामध्ये गेल्यानंतर आपलं जे मटेरियल आहे ते मटेरियल ओपन करून घ्यायचं आहे. तर मटेरियल ओपन करून घेतल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. तर सिम्पली ह्या ज्या इमेज आहेत त्या सिम्पली इथं मी डेमोसाठी यूज करतो आहे. इथं तुम्ही स्वतःच्या इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता मी जसं सांगतो तशा प्रकारे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, कोणती इमेज सगळ्यात पहिल्यांदा काय करायची ॲड करून घ्यायची आहे. आता ॲड करून घेतल्यानंतर मूव्ह ऑन ट्रान्सफॉर्मर जाऊन थर्ड ऑप्शनवर क्लिक करून याची जी साईज आहे ती अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर अशा प्रकारे याची साईज कमी जास्त करून इथं आपल्याला इमेज आहे तो अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. आता इमेज सेट केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, याची जी लेंथ आहे ती आपल्याला बघू शकताय 16.6 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. त्यानंतर याच इमेज लेअरला सिलेक्ट करून ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन याची ब्लेंडिंग ऑपेसिटी आहे ती 30% करू शकतो आणि 30% करून ठेवायचे. ठेवल्यानंतर सिम्पली परत एकदा इफेक्टमध्ये ॲड जाऊन ॲड इफेक्टवर क्लिक करून इथं आपलं सर्च्युलेशन वायब्रंट तुम्हाला इफेक्ट माहीतच आहे तर तो सिम्पली इफेक्ट ॲड करून याची जी सर्च्युलेशन आहे ते -100 करून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे हा इमेज आपला क्रिएट झालेला आहे. त्यानंतर तो इमेज लॉन्ग प्रेस करून अशा प्रकारे काय करायचं आहे, इथं आपलं जी आपली म्युझिकची लेअर आहे त्या लेअरच्या वरती घेऊन यायचे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की तुम्ही ग्रुप 1 आणि ग्रुप 2 अशा दोन लेअर बघू शकताय. तर सिम्पली या अशा प्रकारे शेप आहेत. तर या शेपमध्ये तुमचे इमेज कसे ॲड करायचे त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा ग्रुप 1 अशा प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करून एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि कोणताही तुमचा इमेज अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. आता ॲड करून घेतल्यानंतर तोच इमेज लेअर लॉन्ग प्रेस करून मधोमध घेऊन यायचा आहे आणि मधोमध आग घेऊन आल्यानंतर अशा प्रकारे तोच इमेज लेअर कमी जास्त करून तुम्हाला सेट करून घ्यायचा आहे. आणि सेट करून घेतल्यानंतर बॅक निघून यायचा आहे. बॅक निघाल्यानंतर बघू शकता तुमचा इमेज इथं रिप्लेस झालेला आहे. आता परत एकदा दुसरा आहे म्हणजे वरचा जो भाग आहे तो सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर एडिट ग्रुपवर क्लिक करून स्टार्टिंगला येऊन आपण तुमचा अशा प्रकारे कोणताही एक इमेज ॲड करून याची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून मधोमध घ्यायचा आहे आणि तोच इमेज लेअर कमी साईज करून अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बघू शकताय. आता सेट करून घेतल्यानंतर परत एकदा बॅक निघून बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर अशाच प्रकारे सेकंड नंबरलाही करायचं आहे. ग्रुप लेअरला क्लिक करून एडिट ग्रुपवर जायचं आहे. स्टार्टिंगला येऊन क्लच चिन्ह जाऊन मीडियामध्ये जाईन तुमचा एक कोणताही इमेज ॲड करून याची लेंथ शेवटपर्यंत वाढून तो मधोमध घ्यायचा आहे आणि मधोमध घेतल्यानंतर त्याची साईज कमी करून अशा प्रकारे इथं तो सेट करून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता इझी वेमध्ये जो तुमचा इमेज आहे तो अशा प्रकारे ॲड होऊन जाईल. आता ॲड केल्यानंतर परत एकदा काय करायचं आहे, आपल्याला वरची जी लेअरसाठी परत एकदा ती स्टेप फॉलो करायची आहे.
एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. स्टार्टिंगला आल्यानंतर एक इमेज कोणताही ॲड करून त्याची लेंथ वाढून तो मधोमध घ्यायचा आहे. आणि इथं काय करायचं आहे, थोडीशी कमी जास्त करून ॲडजस्ट करून अशा प्रकारे सेट करायचं आहे. आता सेट झाल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला लेअर दिसून येणार आहेत. आता थर्डही तुम्ही अशाच प्रकारे करून घ्या. तर अशा प्रकारे बघू शकता आपण तिन्ही लेअर आहेत ते ॲड केलेले आहेत. तर ॲड झाल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता पहिल्या ॲनिमेशन आहेत आपल्या इथं क्रिएट झालेलं आहे. आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 16.6 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लचेनं क्लिक करून मीडियममध्ये जायचं आहे. आणि मटेरियलमधील ज्या बाकीच्या इमेज आहेत ते एक एक प्रमाणे इथं काय करायचे, ॲड करत जायचं आहे. तर अशा प्रकारे बघू शकता मी इथं इमेज ॲड करतोय. ॲड केल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे ह्या इमेज ॲड करून घेतल्यानंतर इथं बघू शकताय अशा प्रकारे इमेज ॲड करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा इमेज आहेत ते आपल्या क्लिअर इथं सेट करून घ्यायच्यात. तर अशा प्रकारे इमेज लेअर सेट केल्यानंतर इथं आपल्या काय करायचं आहे, प्रत्येक इमेज लेअरला क्लिक करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचं आहे. म्हणजे आपल्या ज्या इमेज आहे तिथं फुल स्क्रीन करून घ्यायच्यात. फुल स्क्रीनसाठी इझी वे तर सिम्पली वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया क्लिक करायचं आहे. सिम्पली इमेजला क्लिक करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचं. म्हणजे इमेज आहे तो आपला इथं फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. आता फुल स्क्रीन झाल्यानंतर जी PNG लेअरची आपल्याला बॅकग्राऊंडला जी दिलेली आहे ती सिम्पली लॉंग प्रेस करून वरती सगळ्यात घेऊन यायचे. म्हणजे आपल्याला फ्रंटला दिसून येणार आहे. त्यानंतर परत एकदा 16.6 सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खालील प्लचेनं क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि मीडियामधला जो मटेरियलमधला जो 4 सेकंदाचा बीट आपला जो इंक इफेक्ट आहे तो सिम्पली या प्रत्येक बीटमार्कला काय करायचं, आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक बीटमार्कला ॲड केल्यानंतर उरलेला भाग आहे तो विथ आपल्याला कट करून टाकायचा आहे. आता कट केल्यानंतर पहिल्या लेअरमध्ये यायचं आहे, म्हणजे इंक इफेक्टच्या लेअरला. त्यानंतर मोन टास्कवर मी जाऊन -90° रोटेट करून इथं आपल्याला काय करायचं आहे, ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईट लाईनमध्ये जाऊन स्क्रीन करायचं आहे. आणि स्क्रीन झाल्यानंतर वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचं आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे सेकंड नंबर जी करायची आहे ती आपल्याला सिलेक्ट करून मोन टास्कवर जाऊन आपल्याला इथं आपल्याला -90° रोटेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईट लाईनमध्ये जाऊन स्क्रीन करायचं आहे. आणि त्यानंतर वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया क्लिक करायचं आहे. बघू शकता मी तिसरी वेळ दाखवतोय. तिसरी वेळ झाल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे शिकणार आहात ॲटोमॅटिक की कशी ही लेअर आपल्याला सेट करायची आहे. तर अशा प्रकारे बघू शकता थर्ड नंबरची तुम्हाला सांगतो. तर थर्ड नंबरची लेअर सिलेक्ट करून ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जाऊन इथं आपल्याला काय करायचं आहे, -90° करून घ्यायचं रोटेट. त्यानंतर ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटरमध्ये जाऊन स्क्रीन करून इथं आपल्याला वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचं आहे. आता अशा प्रकारे राहिलेलं आपण दोन्ही लेअर आहेत ते आपल्याला अशाच प्रकारे काय करायचे, तिथं सेट करून घ्यायचे आहेत. सेट झाल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला युनिक असा इथं दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे आपल्या सर्व लेअर आहेत त्या इथं अशा प्रकारे ॲडजस्ट झालेल्या आहेत. आता झाल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक स्टार्टिंगपासून तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी काय करायचे, वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओज ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.